शांती ब्रह्मकुमारी दिव्यप्रकाश सरोवरचे युग परिवर्तन सेवा दिनदर्शिका दोन हजार तेवीसचं हे कॅलेंडर आहे ह्या कॅलेंडरची काही वैशिष्ट्य आहेत ती मी आपल्यासमोर सादर करीत आहे सर्वप्रथम फ्रंट पेज ज्याला प्रथम पृष्ठ म्हणतो ते आपल्यासमोर दिसत आहे टायटलच आपण असं घेतलं की सेवा दिनदर्शिका याचा अर्थ ज्ञानाच्या संदर्भात ब्रह्मकुमारीच्या ज्ञानासंदर्भात सर्वांना आता बऱ्यापैकी परिचय झाला आहे पण ब्रह्मकुमारीच्या ज्या अद्वितीय सेवा असतात त्या सेवा काय आहेत त्याचा परिचय मात्र अजून झालेला नाही म्हणून सेवा दिन काही टायटल दिलं आपण त्यात दिव्यप्रकाश सरोवर प्रकल्पाची सुरुवातीला वैशिष्ट्य दिलेले आहेत की या प्रकल्पामध्ये तीनशे व्यक्तींच्या निवास व भोजनाची व्यवस्था त्याचप्रमाणे प्राकृतिक सौंदर्य लॉन बगीचे कारंजे शाश्वत योगिक शेती काउन्सिलिंग सेंटर्स प्रेरक ध्यान कक्ष एक हजार क्षमतेचा सभागृह एवर हेल्दी हॉस्पिटल मल्टीमिडिया ट्रेनिंग सेंटर असे विविध प्रोजेक्ट आपले या ठिकाणी असणार आहेत आणि अपील केलं आहे की के मुलीनिष्ठ समाज निर्मितीसाठी ब्रह्मकुमारी प्रकाश सरोवरला प्रकल्पास अवश्य भेट द्या अशा प्रकारचं सुपर फ्रंट पेजवर टायटल दिलेलं आपण त्यानंतर खालच्या पॅनलला दोन हजार तेवीसमध्ये प्रत्येक महिन्याचे जे वेगवेगळे दिवस आहेत ज्याला महत्त्वपूर्ण दिवस म्हणतो आपण त्या दिवसामध्ये आपण कुठल्या विंग्सप्रमाणे कुठले कार्यक्रम घेणार आहोत त्याचं एक स्पष्टीकरण या ठिकाणी केलं के जसं एक्झाम्पल पाहूया आपण चार जानेवारी विश्व बेल दिवस दिव्यांग सेवा दिव्यांग विंग जी आहे आपली त्यामार्फत अंधशाई प्रबोधन वगैरे व्याख्यान आपण घेऊ शकतो सहा जानेवारीला मराठी पत्रकार दिवस आहे मीडिया प्रभागातर्फे आपण पत्रकारांचे व्याख्यान त्यांचं सन्मान असे वेगवेगळे कार्यक्रम घेऊ शकतो जानेवारी बारा जानेवारीला राष्ट्रीय युवक दिवस आहे युवा प्रभागाचे कार्यक्रम आपण घेऊ शकतो तर असं हे पूर्ण वर्षभरात महिन्याप्रमाणे जे विशेष दिवस असतील त्या दिवसांमध्ये जे महत्त्वाचे दिवस असतील त्यात विंग्सप्रमाणे कुठल्या दिवसाला आपण कुठले कार्यक्रम आ, कशा पद्धतीचे घेऊ शकतो अतिशय महत्त्वपूर्ण सेवेची जा माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे आपल्याला सर्वांना आता जबाबदारी आपली वाढली आहे की वर्षभरात आपल्याला विंग्सच्या सेवा ह्या करायच्या आहेत आणि लेफ्ट हँड साईडच्या जे दोन पॅनल आहेत त्यामध्ये सुरुवातीला दिव प्रकाश सरोवरचं चित्र आपण पाहत आहोत आपला स्वर्णिम प्रोजेक्ट आहे कशा पद्धतीचा प्रोजेक्ट आहे त्याचं एक सुंदर चित्र या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर आदरणीय मीनाक्षी दिदीजी ह्या दिव्यप्रकाश सरोवरच्या प्रकल्प संचालिका आहेत त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली कशा पद्धतीनं आपण प्रकल्पाची जी आखणी केली त्याचं थोडंसं ब्रीफ त्या ठिकाणी दिलं आहे त्यानंतर ब्रह्मकुमारी जळगाव सबझोनच्या मार्फत ज्या वेगवेगळ्या सेवा आहेत नाविन्यपूर्ण सेवा त्यांचा उल्लेख खाली दिलेला आहे जसं मीडिया सेवा आणि संशोधन केंद्र मीडिया सर्व्हिस सेंटर जे आपल्या देशातलं पहिलं सर्व्हिस सेंटर आहे मीडिया विंगचं मित्रांनो त्याचं परिचय शाश्वतोगिक शेती संशोधन केंद्र काय कार्य करणार व्यसनमुक्ती केंद्र कसं कार्य करतं स्पार्क सेंटर आपलं कसं आहे शिक्षा प्रभागाचं व्हॅल्यू एज्युकेशनचे वेगवेगळे कोर्सेस आपण कसे राबवतो असं एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिली आहे त्यानंतर दिव्यप्रकाश सरोवरचे जे काही महत्त्वाचे फोटोज आहेत ज्या पद्धतीने युग परिवर्तन साठी आपण एक स्वर्णिम प्रकल्प तो तयार केला आणि त्याची मुहूर्तमेढ म्हणजे भूमिपूजन पाच डिसेंबर दोन हजार बावीस रोजी झालं ते महत्त्वाचे स्वर्णिम फोटो या ठिकाणी दिलेले आहेत आणि मागील पानावर आपण ही जी डिरेक्टरी आहे जळगाव सफजूनची ती पाहणार आहोत तर अशा प्रकारचं हे पहिलं चित्र आणि पहिलं जे पृष्ठ आहे मुखपृष्ठ ते आपण या ठिकाणी पाहिलं दुसरं मुखपृ दुसरं जे मलपृष्ठ आहे मागच्या पानावरचं त्या ठिकाणी एक सुंदर छायाचित्र आपलं जळगाव सेवा केंद्राचं आपण घेतलेलं आहे मित्रांनो त्यानंतर आपले जे महत्त्वाचे जे व्यक्ती आहेत आपल्या महत्त्वाच्या ज्या विभूती आहेत आपल्या सबजोंच्या त्यांचा स्मृती दिवस आपण ह्या वर्षभरात वेगवेगळ्या उपक्रमाने साजरा करणार आहोत तर पार्वती ज्या जे आपल्या जळगाव सबजोन आणि मालेगाव सबजोंच्या प्रथम निर्देशिका आहेत त्याचा एकवीस जानेवारी रोजी स्मृती दिवस येतो तर तो, तो स्मृती दिवस आपल्याला साजरा करायचा आहे नंतर आपल्या संजीवनी दिदी सेवा केंद्र संचालिका होत्या मागे त्या पण त्यांनी शरीर सोडलं चौदा एप्रिल दोन हजार एकवीसला आपल्या आद्य जळगाव उपक्षेत्राचे यज्ञपिता आपण ज्यांना म्हणतो आद्यसंस्थापक शांताराम भाईजी यांचा स्मृती दिवस सत्तावीस जुलै दोन हजार एकवीसला त्यांनी शरीर सोडलं आणि तो सत्तावीस जुलैला आपला स्मृती दिवस साजरा करायचा आहे साजरा करायचा म्हणजे त्या दिवशी स्मृती करायची त्यांची आणि सोळा नोव्हेंबरला दोन हजार बावीस मागच्या वर्षीच याच वर्षीच त्या आदरणीय संदीप भाईजी यांनी शरीर सोडलं तसे स्मृती दिवसाचं एक महत्त्व असतं आपलं एक आपले सब स्मृती दिवस कुठले कुठले असतील ते आपण दिलेले आहेत त्यानंतर त्या एक महत्त्वाची माहिती जी आहे प्रत्येक सेवा केंद्र आणि त्यांच्या पाठशाळा आणि त्या पाठशाळांच्या निमित्त कोण कोण आहेत ती महत्त्वाची माहिती या ठिकाणी आहे जळगाव शहराची आम्मण सेवा केंद्रासंदर्भात सत्तावन्न जवळपास स चोपन्न पाठशाळा या आम्मण सेवा केंद्राच्या भळगाव सेवा केंद्रासंदर्भातल्या पाठशाळा त्याचप्रमाणे चाळीसगाव सेवा केंद्राच्या पाठशाळा चोपडा सेवा केंद्राच्या पाठशाळा धरंगाव सेवा केंद्राच्या पाठशाळा पाचोरा सेवा केंद्राच्या पाठशाळा आणि प्रत्येक सेवा केंद्र उपसेवा केंद्राला पण एक नंबर दिलेला आहे सब सेंटर म्हणजे एस वन अडावत बांबोरी बोधवड चाळीसगाव एरंडोल कळवण कचगाव कासोदा आणि त्यानंतर आपले जे आहे कानळदा पुन्हा मासावध नरडाणा नागद पारोळा पिंपरी रोठवत सामनेर शेंदोणी विरवाडा पौर असे आपले एकंदरीतच आठ सेवा केंद्र आपले आहेत एकूण उपसेवा केंद्र अठरा आहेत पाठशाळा ज्या आहेत आपल्या त्या तीनशे आहेत आणि एकूण राजयोग अभ्यासे आपले दहा हजार जवळपास राजयोग अभ्यासे आपले सेवारत आहेत आपल्या बहिणींची संख्या फार मोठी स्टेंज सत्तर ती संख्या आहे आणि माउंट अबूला सेवा देणारे आपले भाई त्यांचे पण नामोल्लेख सेवेचा आपण या ठिकाणी केलेला आहे पांडवभवनला सेवा, सेवा देणारे ज्ञान सरोवरला सेवा देणारे ग्लोबल हॉस्पिटलला सेवा देणारे आणि शांतीवनला सेवा देणारे अशीच आपले महारथी भाई ज्या माऊंट आबूला आपल्या सेवा देतात जळगाव सफजोनच्या त्यांचा पण सेवेचा उल्लेख आपण या ठिकाणी केला आहे आणि शेवटी दिव्यप्रकाश सरोवर चॅनल आणि उपक्षेत्र चॅनल यूट्यूबचं आपण असा हा उल्लेख केला आहे तशी दोन महत्त्वाची माहितीपूर्ण जी पानं आहेत ते या ठिकाणी आपण पाहिली आणि आपण आता पुढे पाहणार आहोत की प्रत्येक महिन्याला आपण कशा पद्धतीनं हे घेतलेलं आहे माहिती ती आपण पाहणार आहोत